शिरसगाव कसबा येथील पाडा जंगलांमध्ये धुराने जळाली शेतातील झाडं. महसूल कर्मचाऱ्यांकडूनच अवैध वीट भट्टीला परवानगी. शेतकरीची तहसीलदारकडे तक्रार. 21 डिसेंबर बुधवार रोजी चंद्रबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील पाडा जंगलांमध्ये इकलत जमिनीवर वीट भट्टीला दिलेली परवानगी. या प्रकरणी प्रमोद वसंतराव धाबाडे यांनी रीतसर तक्रार महसूल विभागाला दिलेली. तहसीलदार चंद्रबाजार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उपलब्ध होऊ शकले नाही. सविस्तर वृत्त असे की शिरसगाव कसबा येथील शेतकरी धाबाडे यांनी ग्रामपंचायत तहसीलदार व तलाठी अधिकारी यांच्या वतीने दिलेल्या तक्रारीत स्वतःवर झालेला अन्याय विरोध सविस्तरपणे उल्लेख केला. अवैधरित्या लावलेली वीट भट्टी ताबडतोब बंद करण्याची मागणी पाडा रोडवरील एकूण क्षेत्रफळ 1.62 आर शेताला लागून असलेल्या एक क्लास जमिनीवर शेतातला लागूनच असलेल्या सरकारी जागेवर वीटभट्टीचा पजावा लावला. त्यावरील उष्णतेने व धुराने शेतातील 200 झाडे संत्रांची आंब्यांची झाडे 12 सीताफळांची केळीची 100 झाडे ही सर्व वीटभट्टीमुळे त्यामधील निघणाऱ्या गरम वाफेमुळे करपून गेलेली असल्याची तक्रार केली आहे. मला लवकरात लवकर न्याय मिळावे अशी विनंती शेतकरी धाबाडे यांनी केली आहे. मी प्रमोद वसंतराव धाबाडे, माझे मी राहणार पाडा नवीन पाडा शिरसगाव कसबा. माझे शेत शिरसगाव भागतीनमध्ये असून माझे सर्वे नंबर आहे 1384 आणि माझ्यापाशी 1.6062 आर हे शेत आहे. माझे म्हणणे असे आहे की माझ्या एका व्यक्तीने माझ्या धुऱ्या शेजारी 1 ते 1.5 वर्षापासून विटा भट्टा लावलेला आहे आणि त्याच्या उष्णतेमुळे निघणाऱ्या उष्णतेमुळे माझ्या आंब्याच्या झाडावरील फळे बहार संत्र्याचे फळे माझ्या धुऱ्यावरील सीताफळाचे झाडे हे पूर्ण नष्ट होत आहे. मी मागील 2 वर्ष 1.5 वर्षापासून तलाठी ग्रामपंचायत LDO साहेब तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे पण मागच्या वर्षी पण कोणीही अधिकारी फिरकलेला नाही आणि यावर्षीसुद्धा मी 1 महिन्याच्या अगोदर विटाभट्ट्या लावायच्या अगोदर तक्रार केलेली आहे. ते तक्रार मी ग्रामपंचायत तलाठी तहसीलदार LDO साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि पेपरमध्येसुद्धा टाकलेलं आहे. पण एवढं असूनही एकही अधिकारी आणि कोणीच तहसीलदार अधिकारी कोणीच फिरकलेला नाही आणि त्या इस्माने कोणाची न आशा बाळगता नवीन विटाभट्टा अजून चालू केलेला आहे. त्यामुळे माझी मानसिक स्थिती ही विचलित झालेली आहे आणि आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय उरला आहे का माझे संत्र्याचे झाडे तोडल्याबगर माझी मुळासकट काढल्याबगर मला कोणताच पर्याय उरलेला नाही आणि जे माझी नुकसान भरपाई होईल याला जबाबदार कोण हे माझे म्हणणे आहे. जर माझी मानसिक स्थिती बिघडली तर याला जबाबदार ग्रामपंचायत तलाठी साहेब हे राहील आणि आपण योग्य तो मला न्याय द्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो.